आपण सर्वसाधारणपणे रोमन लोक म्हणतो, ते रोमन लोक सुद्धा सिमेंटचा वापर करायचे, जे ते वोल्केनिक ऍश वापरायचे, जे ज्वालामुखीची राख वापरायचे, आणि ते जे सिमेंट असायचे ते वोल्केनिक सिमेंट असायचे. आता जे आपण ओबीसी म्हणतो, जे ऑर्डरिंग पोर्टलँड सिमेंट म्हणतो, इंग्लंडमधील जॉर्सेट रिजन जो आहे, त्या जॉर्सेट रिजनमधील पोर्टलँड दगड हे फेमस आहे. आणि त्या पोर्टलँड दगडाचे जी स्लेट आहे, आपल्याकडे कॉम्प्रेसिव्ह स्लेटचं मशीन आहे, किती जणांनी बघितलं सिव्हिलच्या मला माहिती नाही, किती जणांनी सिव्हिलच्या लॅबमध्ये आत गेले ते पण मला माहिती नाही. ते जर आपण गेला तर त्या ठिकाणी आपण फ्लेक्स पण लावलेला आहे, एक ऑप्रेसिव्ह टेस्टिंग मशीन पण आहे. याची स्ट्रेंथ जर आपण बघितली तर त्या पोर्टलँड दगडासारखे असेल, त्याहून ते पोर्टलँड सिमेंट आपण वापरतो. ती राख सुद्धा कन्स्ट्रक्शनला वापरण्यात आली, म्हणजे विज्ञान हे आपल्या सुखसोयीसाठी हे पूर्वीच्या काळापासून आहे. अगदी सर्वसाधारण उदाहरण आपले दैनंदिन जीवनातून जरी घेतात, ज्या वेळेपासून आपण या पृथ्वीतला अवतरलेला आहात, म्हणजे आपलं आगमन झालेलं आहे आईच्या गर्भातून, जेव्हा आपण जेव्हा या पृथ्वीतलावर पहिला श्वास घेत आहे, तेव्हा तिथं विज्ञान चालू होतं, आपण जो श्वास घेत आहे, कदाचित आपण आल्यानंतर या जगात आल्यानंतर आपण